आजही 24 तास एक पाऊल पुढे। एक दुर्दैवी बातमी रत्नागिरी जिल्ह्यातून। एक खासगी बस जगबुडी नदीत कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे। या अपघातात 37 जण ठार तर 15 जण जखमी झालेत। गोव्याहून मुंबईकडे परतत असताना ही दुर्घटना घडली आहे। या अपघातानंतर मुंबई गोवा महामार्गाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। या बसमधल्या अर्ध्याधिक प्रवाशांसाठी मुंबईला जाण्याचा हा प्रवास आयुष्यातला अखेरचा प्रवास ठरला। पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमाराला प्रवासी झोपेत असतानाच खेडच्या भरणा नाक्याजवळ जगबुडी नदीच्या पुलावरून बस खाली कोसळली आणि किंकाळ्यांनी आजूबाजूच्या नागरिकांनी दुर्घटनास्थळाकडे धाव घेतली। पोलीस स्टेशनला फोन केला, पोलीस आले, धावत धावत सगळे मदत करण्यासाठी सर्व सुविधा मी उपलब्ध केल्या। क्रेनवाल्यांना, ॲम्ब्युलन्सवाल्यांना सगळ्यांना बोलून घेतलं आणि जे मदत कार्य चालू झाले ते अक्षरशः 9 वाजेपर्यंत आम्ही मदत कार्य करत होतो। 35 ते 37 बॉड्या आम्ही बाहेर काढल्या। मुंबई गोवा नॅशनल हायवे क्रमांक 17 रात्रीच्या वेळी खासगी बसेसची मोठी वर्दळ असते। घातक नागमोडी वळणं असली तरीही 100 वर स्पीडनं बसेस या हायवेवर धावत असतात। सोमवारी रात्री महाकाली ट्रॅव्हल्सची बसही अशीच अंधारातून रस्ता कापत गोव्याहून मुंबईकडे सुसाट निघाली। जगबुडी नदीवरील पुलावर बस असताना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ड्रायव्हरचा ताबा सुटला आणि कठडा तोडून बस नदीच्या कोरड्या पात्रात कोसळली। खेळ वर्धा नाक्याजवळ असणाऱ्या जगबुडीच्या पुलावरून ही बस खाली आली। आपण पाहू शकतोय हाच तो मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि जगबुडी नदीवरचा पूल जिथे अपघात घडलाय तो हाच पूल आहे। आपण परिस्थिती पाहू शकतोय की पुलाचा कठडा तोडून, लोखंडी कठडा तोडून ही बस 150 ते 200 फूट खोल नदीमध्ये कोसळली। बसमध्ये असलेले 50 प्रवासी कोणी गोव्यातून सुटी एन्जॉय करून परत येत होतं तर कोकणातला कोणी चाकरमानी मुंबईत कामावर रुजू होण्यासाठी येत होता। याशिवाय गोव्याहून परतणारे परदेशी पर्यटकही या प्रवाशांमध्ये होते। या रस्त्यावरच्या असंख्य वळणांपैकी एका वळणावर यमदूत आपली वाट पाहत असेल याची यापैकी कोणालाही कल्पना नव्हती। पण काही परदेशी पर्यटकांसह अनेकांसाठी हा प्रवास जीवघेणा ठरला। जवळपास 3:45 सकाळी ते एक दुर्दैवी घटना घडलेली आहे ज्याच्यामध्ये एक अरुंद पूल आहे तिथे खेड जवळ ते नदीचे वर ते जे गाडी आहे ते खाली जाऊन नदीमध्ये पडलेली आहे आणि त्यामध्ये 37 लोक मरण पावलेला आहे। तब्बल 6 इथे मदत कार्य सुरू होत। बस पात्रात अशी कोसळली होती की लागलीच प्रवाशांना बाहेर काढणं कठीण होत। अनेक प्रवाशांसाठी ही बस यमदूत ठरली तरी काहींचं नशीब मात्र बलवत्तर ठरलं। मेरा सेठ और दो आदमी दूसरे हॉस्पिटल में है। अच्छा। मुंबई में जाएगा। अच्छा। गोवा से 5 गाड़ी बैठ गया। अच्छा। और 3:30 गाड़ी पार्टी खा गया। या बसचा ड्रायव्हर ही बचावला। या भीषण अपघातानं मुंबई गोवा महामार्गावरील धोकादायक प्रवासाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय। झी 24 तासासाठी संदेश सावंत सह भारत गोरेगावकर खेड। झी 24 तास एक पाऊल पुढे।